गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत समिती नगर मिशन आरंभच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळेवाडीच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका आदरणीय अनिता देवकर मॅडम आपल्याला भाषा विषयाचं मार्गदर्शन करणार आहे. कार्यात्मक व्याकरण या विषयावरती मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. तर मी मॅडमला विनंती करतो की आपण मार्गदर्शन चालू करावं. प्लीज देवकर मॅडम. नमस्कार सर्वांना. आजच्या शिष्यवृत्ती ऑनलाईन क्लासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे नाव आहे अनिता राजेंद्र देवकर. माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळेवाडी. माझ्याकडे विषय दिलेला आहे भाषा आणि घटक आहे कार्यात्मक व्याकरण. त्यातील उपघटक आहे शब्दांच्या जाती. तर मुलांना सुरुवातीला आपण शब्द म्हणजे काय ते पाहूया. शब्द म्हणजे विशिष्ट अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. शब्द म्हणजे विशिष्ट अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला आपण शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ जसं भ अधिक द अधिक क यापासून शब्द तयार होतो. ब द क हा विशिष्ट अर्थपूर्ण होतो. पण त्याच्याच ऐवजी जर आपण द अधिक ब अधिक क असा असे अक्षर घेऊन जो शब्द तयार होतो तो द ब क याचा कुठलाही अर्थ होत नाही. म्हणजे शब्द म्हणजे विशिष्ट अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. मग या शब्दाचे दोन प्रकार पडतात. आपण ते दोन प्रकार पाहूया. एक आहे विकारी शब्द. दुसरा आहे अविकारी शब्द. तर विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दामध्ये आपल्याला बदल करता येतो त्याला विकारी शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ पाणी. पाणी हा शब्द जर आपण घेतला तर याच्यात बदल करून आपण पाणी पाण्यात पाण्याने पाण्यामध्ये अशा प्रकारे बदल करून आपण लिहू शकतो. परंतु अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दामध्ये आपल्याला बदल करता येत नाही त्याला अविकारी शब्द असे म्हणतात. मग उदाहरणार्थ आणि. आणि या शब्दामध्ये आपण बदल करू शकत नाही. मग या दोन शब्दांच्या दोन प्रकारांमध्ये विकारी शब्दांचे चार प्रकार पडतात. ते आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद. हे विकारी शब्दांचे प्रकार झाले. अविकारी शब्दांचे सुद्धा चार प्रकार पडतात. ते आहेत क्रिया विशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयालब्धी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. परंतु मुलांनो आपल्याला येता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विकारी शब्दांचे चार प्रकार नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे चार प्रकार आपल्याला अभ्यासासाठी आले. तर आपण यातील पहिल्यांदा नाम या प्रकाराबद्दल माहिती घेऊया. शब्दांच्या जातीमधील पहिला प्रकार आहे नाम. नाम म्हणजे काय? तर नाम हा संस्कृत शब्द आहे.
मराठी शब्दामध्ये नामला आपण नाम असे म्हणतो. तर नाम म्हणजे काय? प्रत्यक्षात दिसणाऱ्या न दिसणाऱ्या वस्तूंना आणि त्यांच्या गुणधर्मांना नाम असे म्हणतात. नाम म्हणजे प्रत्यक्षात दिसणाऱ्या दिसणाऱ्या वस्तूंना व्यक्तींना व त्यांच्या गुणधर्मांना नाम असे म्हणतात. नाम म्हणजे काय? प्रत्यक्षात दिसणाऱ्या न दिसणाऱ्या वस्तूंना व्यक्तींना व त्यांच्या गुणधर्मांना नाम असे म्हणतात. मग अनेक लेखकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. मग सृष्टीतील कोणताही घटक ओळखण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला नाम असे म्हणतात. माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे दिली जातात त्याला नाम असे म्हणतात. तर नामाचे तीन प्रकार येतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. तर मुलांनो, आपल्याला पेपरला नामाचा कुठला प्रकार आहे हे ओळखायला येत नाही, पण आपल्याला माहित असावं म्हणून मी आपल्याला नामाचे तीन प्रकार सांगितले. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर सामान्य नाम म्हणजे काय तर मी थोडक्यात सांगते तुम्हाला. आता मी समजा माझ्या वर्गामध्ये एक उदाहरण दिलं. मी म्हटलं की माझ्या वर्गात एक उदाहरण दिलं की म्हटलं वर्गात मुले आणि मुली आहेत. म्हटलं एक मुलगा इकडे आणि दरवाजा बंद कर. एक मुलगी इकडे आणि तिने माझ्या हातातला पेन घे. मग ज्यावेळेस मी एक मुलगा आणि एक मुलगी असं बोलवलं त्यावेळेस माझ्या वर्गातील एकही मुलगा उठला नाही आणि एकही मुलगी उठली नाही. का? ते फक्त एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते की कोणत्या मुलाने उठायचं आणि कोणत्या मुलीने उठायचं. म्हणजे मुलं आणि मुली हा काय झाला? समूह झाला. आणि ज्यावेळेस मी म्हटलं की साक्षी इकडे ये आणि दरवाजा बंद कर त्यावेळेस साक्षी नावाची मुलगी उठली आणि तिने दरवाजा बंद केला. समर्थ इकडे ये आणि हा पेंड त्यावेळेस त्या मुलांच्या समूहातला समर्थ नावाचा मुलगा उठला आणि तो पेंड त्याने घेतला. म्हणजे थोडक्यात सामान्य नाम म्हणजे काय? एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, शहर, नदी, प्राणी, वनस्पती यासारखे अनेक समूह दर्शक जे शब्द येतात ते सामान्य नाम मध्ये येतात. म्हणजे मुलांमध्ये जे ज्यावेळेस आपण एखाद्या मुलाचं नाव घेतलं जातं त्याला म्हणायचं विशेष नाम असे म्हणतात. म्हणजे विशेष नाम म्हणजे काय थोडक्यात? तर ज्या नामाने शब्दाच्या जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. आता उदाहरणार्थ समीर हुशार मुलगा आहे. समीर हुशार मुलगा आहे. या वाक्यामध्ये समीर या शब्दाखाली मी अधोरेखित केलं म्हणजे समीर हे काय झालं? विशेष नाम झालं. पण त्याचऐवजी जर मुलगा या शब्दाखाली जर अधोरेखित असेल तर मुलगा मुलगा हा एक समूह झाला. मुलगा हे सामान्य नाम झालं. म्हणजे आपण लक्षात आलं ना का सामान्य नाम म्हणजे काय आणि विशेष नाम म्हणजे काय. आता आपण भाववाचक नाम म्हणजे काय ते पाहूया. तर भाववाचक नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीतील गुण, धर्म किंवा भाव ज्या शब्दांनी व्यतीत होतात ज्या शब्दांनी व्यक्त करतो आपण त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. आता उदाहरणार्थ मी एक उदाहरण लिहिते.
तथा हा वाक्य लिहिलेला आहे समीक्षी हुशारी सर्वांना माहीत आहे यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे हुशारी दुसरं वाक्य आहे गंगा नदीचे पावित्र्य रखा यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे पावित्र्य तर मग हुशारी हा समीक्ष गुण झाला आणि पावित्र्य हे गंगा नदीचा हा गुण झाला म्हणजे जे गुण दाखवणारे शब्द असतात त्यांना आपण भाववाचक नाव असे म्हणतो आता मी एक पीडीएफ शेअर करते आपल्यासाठी त्याचा नीट अभ्यास करा पुढील सर्व अधोरेखित शब्द मी पहा गुलाब व मोगरा ही फुलांची नावे आहेत तर यामध्ये फुलांची फुलांची हा शब्द सामान्य नाव येतो आणि मग फुलांमध्ये फक्त गुलाब आणि मोगरा आहेत का नाही थोडक्यात इथं फक्त दोन शब्द दिलेले गुलाब आणि मोगरा मग फुलांच्या जातीतील सर्व फुलांची नावं ही नामामध्ये येतात विशेष नामामध्ये तसंच दुसरा शब्द आहे पहा दुसरं वाक्य आहे आंबा व चिकू ही फळांची नावे आहे मग फळांची हा शब्द झाला सामान्य नाव आंबा व चिकू हे झाले विशेष नाम मग फळांमध्ये अनेक सर्व प्रकारच्या फळांची नावे येतील तिसरं आहे कोबी व भेंडी ही भाज्यांची नावे आहे तर यामध्ये भाज्यांची हे सामान्य नाम झालं आणि कोबी व भेंडी हे विशेष नाम झालं गाय व बैल ही प्राण्यांची नावे आहे मग यामध्ये प्राणी प्राणी हे सामान्य नाम येतात आणि गाय आणि बैल हे विशेष नाव येत चिमणी व कावळा ही पक्ष्यांची नावे आहे यामध्ये पक्षी पक्षी हा समूहदर्शक शब्द सामान्य नाम मध्ये येतो आणि त्यातले मग चिमणी व कावळा हे विशेष नाम मध्ये येतात तसंच सतीश व सुनील ही मुलांची नावे आहे मग आताच आपण पाहिलं मुलांची नावे मध्ये अनेक मुलांची नावे येतील मग मुले हे काय झालं सामान्य नाम झालं आणि सतीश व सुनील हे विशेष नावे झाली गंगा व यमुना ही नद्यांची नावे आहे तर यामध्ये गंगा व यमुना ही नद्यांची नावे आहे नदी हे काय झालं यामध्ये सामान्य नाम झालं आणि गंगा व यमुना ही विशेष नाम झाली टेबल व खुर्ची ही वस्तूंची नावे आहे मग वर्गात अनेक वस्तू असतात मग त्यापैकी फक्त आपण इथं फळाही करून घेतलेला आहे हात व पाय ही शरीराच्या अवयवांची नावे आहे ही खाण्याच्या पदार्थांची नावे आहे ताट व वाटी ही स्वयंपाकघरातील वस्तूंची नावे आहे भाऊ व बहीण ही नातेसंबंधाची नावे आहे परिवराक्षस ही काल्पनिक नावे आहे साधेपणा व नम्रता ही गुणांची नावे आहे आनंद व दुःख या मनाच्या स्थिती दाखवणाऱ्या आहे मग यावरून आपल्याला काय म्हणता येईल की वरील सर्व अधोरेखित नावांना नाम असे म्हणतात जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे विशिष्ट असे नाव ठेवले असते त्याला नाम असे म्हणतात माणसे वस्तू पदार्थ प्राणी पक्षी त्यांचे गुण काल्पनिक वस्तू यांना जी नावे दिली आहेत त्यांना नाम असे म्हणतात पुढील सत्ता नीट अभ्यासा आता
अव्ययामध्ये सामान्य नाम, विशेष नाम आणि बहुवाचक नाम या तिघांचा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. मी त्याचं वाचन करते, तुम्ही पण लक्षपूर्वक पहा. खाली नदी, नदी काय झालं? सामान्य नाम. त्यामध्ये एक विशेष नाम घेतलेलं आहे नदीचं, गोदावरी. मी त्यामध्ये वेगवेगळे नाम घेतील नदीचे, गोदावरी, गंगा, कावेरी, ब्रह्मपुत्रा. आणि तिचा गुणधर्म, गुणधर्म म्हणजे भाववाचक नाम आहे पावित्र्य. पावित्र्य, पवित्रता. पर्वत दुसरा शब्द आहे पर्वत. त्यामध्ये विशेष नाम आहे हिमालय. आणि या पर्वताचा गुण आहे म्हणजे भाववाचक नाम आहे भव्यता. समुद्र, त्यामध्ये समुद्राचं नाव दिलेलं आहे अरबी. मग यामध्ये वेगवेगळे सर्व समुद्रांची नावे ही विशेष नाम मध्ये येतील. आणि त्याचा गुणधर्म आहे विशालता. देव, देवांमध्ये नाव दिलेलं आहे गणपती. म्हणजे आपण वेगवेगळं हे घेऊ शकतो आपण. गणपती, मांगल्य, मंगलता. आई, आईमध्ये आई, आईमध्ये आपण वेगवेगळी नावे घेऊ शकतो. याच प्रकारे आपण सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम पाहिलेलं आहे. तर यामध्ये असून राजा, मराठामध्ये वेगवेगळे घेऊ शकतो आपण शिवाजी. व शिवाजीचा गुणधर्म शौर्य, शूरपणा. कुत्रा, तम्या, त्याचा गुणधर्म म्हणजे भाववाचक नाम येतं इनामीपणा. तसंच गाय, तांबू, साधेपणा. तर आपण या नाम या घटकावरील थोडेसे पाहूया. पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून अचूक पर्याय निवडा. मला तबला वाजवायला आवडतो. या खाली चार पर्याय दिलेले आहे वाजवायला. मला तबला आवडतो, यामध्ये नाम आहे तबला. दुसरं वाक्य पहा. मला क्रिकेट खेळताना अतिशय आनंद होतो. खाली पर्याय दिलेले आहेत होतो, अतिशय, आनंद, मला. यामध्ये नाम आहे आनंद. तिसरा प्रश्न पहा. त्याला विशिष्ट असा गंध असतो. पर्याय दिलेले आहेत गंध, त्याला, असा, विशिष्ट. यामध्ये नाम आहे गंध. ती म्हणाली तुझा बाप हा असाच आहे. या वाक्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला नाम असणारा शब्द ओळखायचा आहे. तुझा हा असाच बाप. तर यामध्ये नाम आहे बाप. पुढचा पाचवा प्रश्न पहा. मुले क्रीडांगणावर खेळत होती. यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले आहे. वर मुले खेळत होती. यामध्ये नाम आहे मुले. शेवटचा प्रश्न. पिवळे फुले, पिवळे पिवळे पीक शेतात डोलत आहे. यामध्ये चार पर्याय आहे. शेत पिवळे आहे, डोलत. तर यामध्ये नाम आहे शेत. तर आपण नाम या घटकाची माहिती आता पाहिलेली आहे. आता आपण शब्दांच्या जातीमधील दुसरा प्रकार घेऊया, सर्वनाम. मुलांना मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता साक्षी, साक्षी हुशार मुलगी आहे. साक्षीचा वर्गात पहिला नंबर येतो. साक्षीला पिवळा रंग आवडतो. साक्षी पप्पाची लाडकी आहे. साक्षीने पिवळा फ्रॉक घातलेला आहे. बापे, सारखं साक्षी साक्षी नाव ऐकून कंटाळा आला. मग आपण त्याचऐवजी साक्षी हुशार मुलगी आहे, तिने पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे, ती पप्पाची लाडकी आहे, तिला गुलाबाचे फुल आवडते. आपण हे शब्द ज्या वेळेस वापरून वाक्य म्हणतो किंवा लिहितो त्यावेळेस ते ऐकायला पण सोपे वाटते. म्हणजेच थोडक्यात सर्वनाम म्हणजे काय
तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. थोडक्यात सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतो. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे येतात, मग ती, तिने, तू, तिला, आम्ही, तुम्ही, हे सर्व सर्वनामामध्ये येतात. परंतु सर्वनामाचे सुद्धा चार प्रकार पडतात, तर ते चार प्रकार कोणते पडतात आपण पाहूया. म्हणजे आपल्याला परीक्षेला विचारलं जात नाही की एखादा प्रश्न दिल्यानंतर तो सर्वनाम कुठला प्रकार आहे हे आपल्याला विचारलं जात नाही, परंतु एक आपल्याला माहिती असावी म्हणून मी तुम्हाला या चार प्रकारांची नावे सांगते. पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे संबंधी वाचक सर्वनाम, तिसरा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, आणि चौथा आहे दर्शक सर्वनाम. तर मुलांनो हे सर्वनामाचे चार प्रकार झाले. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे हे स्त्री किंवा पुरुष कोणत्याही जातीच्या व्यक्तींसाठी वापरले जाते. यामध्ये मी, आम्ही, तू, तुम्ही यासारखे अनेक प्रकार येतात. तसंच संबंधी सर्वनाम म्हणजे काय, थोडक्यात दोन सर्वनामाचा परस्परांशी संबंध दाखवला जातो. उदाहरणार्थ जो लवकर उठतो तो निरोगी राहतो, जिला तालबद्ध उड्या मारता येतात, तिला नाचकाम करता येते. मग जो, तो, जिला, तिला हे काय झालं संबंधी सर्वनाम झालं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. तर कोण काय कोणाला ही प्रश्न विचारण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ रुमाल कोणाचा आहे या वाक्यामध्ये कोणाचा, कोणाचा हे काय झालं सर्वनाम झालं. जरी आपल्याला पेपरला प्रश्नार्थक सर्वनाम हे लिहायचं नसेल तरी कोणाचा हा शब्द सर्वनाम या प्रकारामध्ये येतो. तसंच दर्शक सर्वनाम, दर्शक सर्वनाम म्हणजे जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग केला जातो. हा, ही, हे किंवा तो पेन, हा हत्ती या शब्दांचा वापर दर्शक सर्वनामासाठी केला जातो. मग आपण काय पाहिलं आतापर्यंत सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. आणि या सर्वनामाचे आपण चार प्रकार पाहिले, पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी वाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम. तर आता मी एक पीडीएफ शेअर करते. त्यामध्ये सर्वनामांची विविध रूपे अभ्यासा. जसं मी, मी पासून कोणते कोणते रूप तयार होतात, मला, माझी, माझ्या, माझ्याशी. नंतर आम्ही, मग आम्ही या शब्दापासून आम्हाला, आमच्याशी, आमची, आमच्या. तू पासून तुला, तुझ्याशी, तुझी, तुझ्या. त्यानंतर तुम्ही, तुम्ही पासून तुम्हाला, तुमच्याशी, तुमची, तुमच्या. ही विविध रूपे होतात. तो, तो पासून तुला, त्याने, त्याला, त्याच्याशी, त्याची, त्याच्या. नंतर ती पासून तिला, तिने, तिच्याशी, तिची, तिच्या. नंतर ते पासून त्यांना, त्यांनी, त्यांच्याशी,
त्यांची त्यांच्या ही सर्व नामाची रूपे तयार होतात. नंतर हा हा पासून ह्याला ह्याने याच्याशी याची याच्या ही हा पासून सर्वनामाची रूपे तयार होतात. ही ही पासून हिला हिने हिच्याशी हिची हिच्या ही ही पासून तयार होणारी सर्वनामाची रूपे आहेत. जो जो पासून जो ज्याला जाने ज्याच्याशी ज्याची हिच्या ही ची पासून सर्वनामाची रूपे आहेत. कोण कोण पासून कोणी कोणास कोणाला कोणाशी कोणाची कोणाच्या ही सर्वनामाची रूपे काढवा आहे. काय पासून कसला कशाने कशाला ही सर्वनामाची रूपे आहे. नंतर आपण आपण पासून आपणाला आपणास आपणाशी आपणा ही आपण यापासून तयार होणारी सर्वनामाची रूपे आहे. त्यानंतर स्वतः स्वतः हे सुद्धा एक सर्वनाम आहे आणि स्वतःपासून वेगवेगळी सर्वनामाची रूपे तयार होतात. स्वतःने स्वतःस स्वतःला स्वतःची आणि स्वतः ही सर्वनामाची विविध रूपे आहे. नेक्स्ट आता पुढे पहा एक संवाद दिलेला आहे आणि त्या संवादामधून आपल्याला सर्वनाम ओळखून घ्यायचे आहे. मी पहिल्यांदा या संवादाचं वाचन करते. तोपर्यंत तुम्ही मी स्वतः यातले कुठले कुठले सर्वनाम आलेले आहेत ते शोधून ठेवा. आता मी संवादाचे वाचन करते. नीता आज आपण झोका खेळूया. मंदा दादा तू पण चलला. दादा मी नाही येणार. भुगदाला ने. मंदा ती आणि आत्या बाजारात गेल्या आहे. दादा त्या आल्या की तुम्ही खेळा. नीता आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय. आपण या संवादाचं वाचन केलं. आता यामध्ये आपण कोणते कोणते सर्वनाम आले आहेत ते पाहूया. नीता पहिलं वाक्य आहे पहा. नीता आज आपण झोका खेळूया. या वाक्यामध्ये आपण आपण हे सर्वनाम आलेलं आहे. दुसरं वाक्य पहा. मंदा दादा तू पण चलना. या वाक्यामध्ये तू तू हे सर्वनाम आलेले आहे. पुढे दादा मी नाही येणार. मुग्धाला ने. या वाक्यामध्ये मी मी हे सर्वनाम आलेलं आहे. मंदा ती आणि आत्या बाजारात गेल्या आहे. या वाक्यामध्ये ती हे सर्वनाम आलेलं आहे. दादा त्या आल्या की तुम्ही खेळा. या वाक्यामध्ये त्या तुम्ही हे दोन सर्वनाम आलेले आहे. दीदा आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय. या वाक्यामध्ये आम्ही आणि तू हे दोन सर्वनाम आलेले आहेत. नेक्स्ट पुढील वाक्य वाचा. त्या पुढील वाक्यात पिशवी ऐवजी योग्य सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिहा. मग एक वाक्य दिलेले आपल्याला. पिशवी खूप सुंदर होती. मग आपल्याला खाली जे चार वाक्य दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला पिशवी शब्दाऐवजी योग्य ते सर्वनामाचा वापर करायचा आहे. तर पहा मी आता हे चारही वाक्य वाचते. पहिलं वाक्य आहे पिशवीचा रंग गुलाबी होता. दुसरं वाक्य पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या. तिसरं वाक्य आहे पिशवीला काचा म्हणून लावलेले होते. चौथं वाक्य आहे पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. तर आपल्याला या चारही वाक्यामध्ये योग्य त्या सर्वनामाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे त्यांनी पिशवी खूप सुंदर होती. मग दुसरं वाक्य कसं लिहायचं आपल्याला. पिशवीचा रंग गुलाबी होता. मग पिशवीच्या शब्द पिशवीच्या या नामाच्या ऐवजी आपल्याला काय वापरता येईल. तिचा रंग गुलाबी होता. तिसरं वाक्य म्हणजे दुसरं वाक्य आहे पिशवीत
खूप वस्तू ठेवता येत होत्या. यामध्ये पिशवीत ऐवजी आपण तिच्या हे सर्व नाव वापरून तिच्या खूप वस्तू ठेवता येत होत्या हे वाक्य तयार होतो. तिसरं पहा, पिशवीला काचा मणी लावलेले होते, मग तिथं तिला काचा मणी लावलेले होते. ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. मग या संवादामध्ये आपण पिशवीऐवजी तिचा, तिच्या, तिला आणि ती या सर्वनामाचा वापर करून हे संवाद हा संवाद पुन्हा लिहिला किंवा वाचून दाखवला. नेक्स्ट, आता आपण थोडेसे सर्वनामावरील उदाहरणे पाहूया. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिलं वाक्य आहे, त्याच्या पैशाला पाय फुटले. चार पर्याय दिलेले आहेत, फुटले, पाय, त्याच्या, पैशाला. यामध्ये त्याच्या हे सर्वनाम येतो म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर. नंतर दुसरं पहा, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. पर्याय आहेत, शिकार, मी, करणार, प्राण्याची. यामध्ये सर्वनाम येतो मी, पर्याय क्रमांक 2. तिसरं पहा, खेड्यापाड्यात गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. चार पर्याय आहे, गुणवत्ता असते, शोधावी. हा मुलांना तुम्हाला सांगता येईल ना याचं उत्तर? खेड्यापाड्यात गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. मग चार पर्याय दिलेले आहेत, गुणवत्ता असते, शोधावी, ती. तुम्हाला समजलं असेल तर निश्चित सांगता येईल. तर त्यामध्ये आहे सर्वनाम आहे ती. पुढील प्रश्न बघा, दुसऱ्या प्रकारात विचारलेला, पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. व पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब मुलीला आज बक्षीस मिळाले. आणि मग याच्यामध्ये चार पर्याय दिले, कोण, त्या, काय, की. मग यामध्ये आपण विचार करून व्यवस्थित सर्वनाम लिहायचं. मग आपण प्रत्येक घेऊन पाहायचं, कोण मुलीला आज बक्षीस मिळाले हे वाक्य होतं का योग्य? नाही. मग त्या मुलीला आज बक्षीस मिळाले, मग हे वाक्य आपल्याला योग्य वाटत, म्हणजे त्या ठिकाणी हे सर्वनाम योग्य बसत, त्या मुलीला आज बक्षीस मिळाले. दुसरं पहा, तुमचे पत्र मिळाल्यावर टिंबटिंब शाळेत सगळ्यांना दाखवीन. तर मग यामध्ये चार पर्याय आहे, तू, मला, मी, आम्ही. मग यामध्ये आपण पहिल्यासारखंच प्रत्येक पर्याय घेऊन पाहायचं. तर याचं उत्तर आहे, तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सर्वांना दाखवीन. हे पहा, जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास टिंबटिंब नाराज होतो. मग यामध्ये चार पर्याय आहेत, पहा, ती, त्याने, मला, आपण. तर मग या वाक्यात पण आपण प्रत्येक प्रत्येक सर्वनाम त्या ठिकाणी घेऊन कुठलं वाक्य योग्य होतं ते पाहायचं. तर यामध्ये जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास आपण नाराज होतो. तेव्हा पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आपल्याला आपल्याला सर्वनाम म्हणजे साधं एखादं वाक्य दिलं आणि त्यातील सर्वनाम असं विचारलं जात नाही, तर आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता उदाहरणार्थ, काल बाबांचा 50वा वाढदिवस होता. मग बाबांचा, बाबा हे नाम झालं, मग त्यांच्या ऐवजी कुठल्या सर्वनामाचा वापर करायचा हे सांगितलं, आपल्याला प्रश्न विचारले नाही. तर मग यामध्ये चार पर्याय येतात, माझा, तिचा, त्याचा आणि त्यांचा. मग बाबा हे आदरार्थी आहे आणि तो बाबांचा आलेला आहे म्हणून मग त्यांचा हे सर्वनाम योग्य आहे. काल त्यांचा 50वा वाढदिवस होता. दुसरं पहा प्रश्न, वटवाघळांच्या पायाची बोटे आतल्या बाजूने वाकलेली असतात. यामध्ये वटवाघळांच्या या शब्दाऐवजी आपल्याला योग्य त्या सर्वनामाचा वापर करायचा आहे. मग खाली चार पर्याय दिले,
तिच्या तिचे त्यांच्या आमच्या तर्मणी यामध्ये वटवाघळांच्या हे अनेक वचन आलेले आहे म्हणून त्या आपण त्या ठिकाणी त्यांच्या पायाची बोटे आतल्या बाजूने वाकलेली असतात या सर्वनामाचा वापर करू म्हणजे तो पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक तिसरा. तिसरा प्रश्न आहे सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे. मग यामध्ये चार पर्याय दिलेले आपल्याला आम्ही मी तो हा. मग यापैकी आपल्याला सतीश ऐवजी तो या सर्वनामाचा उपयोग करावा लागेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे. आता पुढे पहा शेवटचा प्रश्न आहे हा. पुढील प्रत्येक गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे आपल्याला अशा अनेक प्रकारचे प्रश्न याच्यापैकी कुठला पण विचारला जाईल म्हणून मी प्रत्येक प्रकारातला एक एक प्रश्न निवडलेला आहे. पाहता पण हे काम ना मग या चार शब्दांमध्ये सर्वनाम आहे हे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. दुसरं पहा खरे आज असला कोण. यामध्ये चार शब्दांमध्ये सर्वनाम आहे कोण म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे. आता पुढे पहा प्रापक दुःख स्वतःला स्वस्त तर यामध्ये स्वतः हे सर्वनाम आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे. आता पुढे पहा शेवटचं पुढील प्रत्येक वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहे हे त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न आहे दारामागे कोण लपलाय त्यांना मी पाहिले बरं का. मग या वाक्यामध्ये सर्वनाम आहे कोण त्यांना आणि मी म्हणजे तीन सर्वनाम आलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा कोणीही कोणावर विसंबून रागू नये. या वाक्यामध्ये दोन सर्वनाम आले कोणीही आणि कोणावर हे दोन सर्वनाम आले म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे. तर आपण सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार व त्यावर आधारित प्रश्न आतापर्यंत पाहिलेले आहे. तर आता आपण आपला पुढचा प्रकार शब्दांच्या जातीमधील विशेषण घेणार आहोत. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. मुलांनो विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मग आता समजा उदाहरण सांगते ढवळा बहीण यामध्ये बैल हे नाम झालं आणि या बैलाबद्दल माहिती सांगितलेली आहे ढवळा. ढवळा हे काय झालं ढवळा हे विशेषण झालं. आणि ज्या नामाबद्दल माहिती सांगितली त्या नामाला विशेष असे म्हणतात. आपल्याला परीक्षेला विशेष हे सुद्धा विचारलं जात. आता 2024 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नामध्ये विशेष कोणतं हे विचारलेलं होतं त्यामुळे आपल्याला विशेषण आणि विशेष यातील फरक माहिती पाहिजे. विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आणि विशेष म्हणजे काय ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेष असे म्हणतात. मग उदाहरणार्थ इथं दिलं ढवळा बैल मग ढवळा काय झालं विशेषण झालं. आणि ज्या नामाबद्दल माहिती सांगितली म्हणजे बैलाबद्दल मग बैल हा शब्द झाला विशेष. तसंच आणखी एक शब्द उदाहरण घेते मी डोंगरी म्हैस.
तोंडी म्हणजे सुंदर मूर्ती. आता याच्यामध्ये तोंडी म्हणजे म्हशीबद्दल काय उल्लेख केला, काय विशेष माहिती सांगितलेली आहे, तर ती तोंडी म्हणजे तोंडी हे काय झालं, विशेषण झालं. आणि ती माहिती कोणाबद्दल सांगितली, म्हशीबद्दल सांगितली, म्हणजे म्हैस हा शब्द झाला विशेषण. तसंच सुंदर मूर्ती, मग मूर्तीबद्दल काय माहिती सांगितली, ती सुंदर आहे, मग सुंदर काय झालं, विशेषण झालं. आणि मूर्ती हे काय झालं, विशेष झालं. मग आपण लक्षात ठेवा, विशेषण आणि विशेष यातील फरक आपण लक्षात ठेवायचा. तर या विशेषणाचे सुद्धा तीन प्रकार पडतात. मी थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला, विशेषणाचे तीन प्रकार आहे. संख्या विशेषण, गुण विशेषण. एक नंबर, दोन नंबरला आहे संख्या विशेषण, आणि तीन नंबरला आहे सार्वनामिक विशेषण. हे विशेषणांचे प्रकार आहे. आपल्याला पेपरला विचारणार नाही आपल्याला कुठला आहे एखादा प्रश्न देऊन, पण तुम्हाला माहिती असावी म्हणून मी ते सांगते. तर गुण विशेषण म्हणजे काय, तर नामाचा कुठलाही गुण दाखवण्यासाठी या विशेषणाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ कडू काढले, मग काढल्याचा गुण कुठला आहे, कडू, मग कडू हे झालं गुण विशेषण. तसंच आंबट चिंच, मग चिंचेचा गुणधर्म कुठला झाला, आंबट, मग आंबट हे काय झालं गुण विशेषण. मग तसंच संख्या विशेषण म्हणजे काय, तर ज्या विशेषणामुळे नामाची संख्या कळते त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. जसं माझ्या वर्गात दुसरा नंबर आला, मग दुसरा हे काय झालं विशेषण झालं. तसं सात वार, मग सात हे काय झालं संख्या विशेषण झालं. बारा महिने, मग बारा हे काय झालं संख्या विशेषण झालं. मग तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. मग यामध्ये हा वाडा, तो चित्रपट, मग हे हा आणि तो हे काय झालं सार्वनामिक विशेषण झालं. आता मी एक गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण त्याची एक पीडीएफ शेअर करते स्क्रीनवर. पहा पुढील तक्ता नीट अभ्यासा. यामध्ये काय दिलेलं आहे, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. मग जसं आंबट केली मी आता सांगितलं ना, गुण विशेषण म्हणजे त्याच्यामध्ये गुण, गुणाचा उल्लेख केलेला आहे किंवा गुण आहे. मग कैरीचा गुण कुठला आहे, आंबट, हिरवा पतंग, शमाना मुलगा, गरीब प्राणी, धाडसी मुले, छान अक्षर, लहान पिल्लू, चतुर राजा, सुंदर वही. संख्या विशेषण मध्ये हा संख्येचा उल्लेख केलेला आहे, आठ दिशा, दहावा मुलगा, थोडे पोहे, चौपट पैसे, तिसरा क्रमांक, सव्वा रुपया, पुष्कळ वर्षे, काही पक्षी, कमी तास. तसंच सार्वनामिक मध्ये पहा, मी आता मी पासून थोडक्यात माझा सदरा, हा पासून असला रंग, ते पासून तिचे घड्याळ, ही पासून हिची शाळा, काय पासून कसला आवाज, तो पासून त्याचे घर, ती पासून तसली मैत्री, परत ती पासून तिची मुलगी, ती पासून एवढी फळे. म्हणजे गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण म्हणजे थोडक्यात विशेषणांचा हा प्रकार आहे. आपल्या लक्षात आलाच असेल यातलं कुठलाही प्रश्न आला तर पेपरला आपल्याला निश्चितपणे तो सोडवता येईल. नेक्स्ट, आता पहा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की विशेषण म्हणजे काय. विशेषण म्हणजे आपण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेषण असे म्हणतो, आणि ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली त्या नामाला आपण विशेष असे म्हणतो. मग इथे उदाहरण दिलेलं आहे सुंदर मूर्ती, यातील सुंदर हे काय झालं विशेषण झालं, आणि मूर्ती हे काय झालं विशेष झालं. तर इथं थोडासा टक्का दिलेला आहे आपल्याला विशेषण आणि विशेष यामध्ये यामधील संबंध अभ्यासा. मग विशेषण आणि विशेष पहा, अरुंद, पूर्ण, मग
अरुंद मूल ह्या शब्द दिलेला आहे त्याच्यामध्ये अरुंद हे काय झालं विशेषण झालं आणि मूल हे काय झालं विशिष्ट झालं तसंच कडक मून कडू कारले गार मारा गोड मध गोड गळा चमकदार भिंग चार दिशा दाट पीठ नवी गाणी नागमुडी वाट निळे तळे पक्की मैत्री पिवळे फूल भारी वस्तू मोठा भाऊ राखाडी रंग लाल साडी सहा ऋतू सुंदर गाणी सुंदर सकाळ हिरवे मुळे हिरवेगार गवत हुशार मुलगा तर ही आम्ही विशेषण या प्रकाराबद्दलची माहिती झालेली आहे तर मी एक उदाहरण सांगते तुम्हाला तुम्ही कसं उत्तर निश्चित तुम्हाला येईल तुम्ही सांगा यात्रेला यात्रेला खूप गर्दी झाली या वाक्यामध्ये विशेषण कुठलं आलेलं आहे तर या वाक्यामध्ये विशेषण खूप हा शब्द आलेला आहे दुसरा आहे मंदिरासमोर उंच दीपमाळ आहे वरील वाक्यामध्ये विशेषण कुठलं आहे उंच एक वाक्य काही मुले खोडकर असतात वरील वाक्यात विशेषण कुठलं आहे खोडकर खोडकर हे विशेषण आलेलं आहे तर आपण नामाचा शब्दांच्या जातीमधील तिसरा प्रकार विशेषण या घटकाची माहिती घेतलेली आहे विशेषण म्हणजे काय विशेष म्हणजे काय आणि विशेषणाचे तीन प्रकार पण मी सांगितलेले आहे गुण विशेषण संख्या विशेषण आणि सार्वनामी विशेषण आणि त्यातील आपण थोडीशी उदाहरणं पाहिलेली आहे तर आपण आता शब्दांच्या जातीमधील चौथा घटक क्रियापद याबद्दल माहिती घेऊया साक्षी आंबा खाते समर्थ पाणी पितो दोन वाक्य लिहिले साक्षी आंबा खाते खाते या शब्दाखाली अधोरेखित केलं समर्थ पाणी पितो पितो या शब्दाखाली अधोरेखित केलं तर आपल्याला या दोन वाक्यांवरून काय समजलं खाते आणि पितो हे दोन काय झाले शब्द झाले हे कुठले शब्द झाले तर या दोन शब्दांमधून आपल्याला कुठली तरी हे समजतं खाते या शब्दावरून खाण्याची क्रिया ही समजते आणि पितो या शब्दावरून आपल्याला पिण्याची क्रिया समजते म्हणजे थोडक्यात जर मी साक्षी आंबा एवढंच लिहिलं आणि समर्थ पाणी एवढंच जर लिहिलं त्याच्यावरून आपल्याला कुठला बोध होतो का तर नाही साक्षी आंबा काय वाक्यच पूर्ण होत नाही ती आंबा खाते का नाही खात किंवा काय अजून तसं समर्थ पाणी जर पितो हा शब्द लिहिलाच नाही फक्त समर्थ पाणी असं लिहिलं तर त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा बोध होत नाही म्हणजे थोडक्यात क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात
मग क्रियापदे वाक्याच्या शेवटी येते का तर असे काही नाही क्रियापद काही ठिकाणी वाक्याच्या शेवटी पण येते आणि काही ठिकाणी वाक्याच्या मध्ये सुद्धा येते आता उदाहरणार्थ माधव दररोज शाळेत जातो या वाक्यात क्रियापद हे शेवटी आलेले परंतु एक वाक्य एक होता शेतकरी या वाक्यामध्ये क्रियापद हे वाक्याच्या मध्यभागी आलेले आहे त्यामुळे क्रियापद शेवटीच येते असे काही नाही म्हणजे क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात आता एक मी छोटीशी पीडीएफ शेअर करते पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून योग्य पर्यायाची निवड करा वाचा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद शोधून लिहायचं आहे मुलांनो तुम्हाला वाक्य वाचल्यानंतर लगेच लक्षात आलं असेल की क्रियापद कोणतं आहे तर वरील वाक्यामध्ये वाटतो हे क्रियापद आहे तर पुढे दुसरा प्रश्न पहा सुनील पुस्तक वाचत आहे आता या वाक्यामध्ये क्रियापद हे शेवटी आलेले आहे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल पुस्तक वाचत आहे आणि वाचत आहे यामध्ये आहे हे क्रियापद आहे तिसरा प्रश्न पहा माझ्या मराठीची कोडी मला वाटते अवीट या वाक्यामध्ये चार पर्याय दिलेले आहे गोडी वाटते मला वाटते अवीट त्यामध्ये क्रियापद आलेला आहे वाटते पुढे पहा अगदी ओबडधोबड काळा कुळकुळी असा होता तो यामध्ये चार पर्याय दिले होता तो असा आणि होता यामध्ये क्रियापद आहे होता तेव्हा लिखित संग्रहांना फक्त पुस्तके म्हणतात असे नाही तर चार पर्याय दिले आहे म्हणतात असे नाही क्रियापद आहे नाही पुढे पहा लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे यामध्ये चार पर्याय वाटायचे द्यावा नाही असे यामध्ये क्रियापद आहे नाही पुढे पहा एवढा पेरू खाऊन जा यामध्ये चार शब्द दिलेले आहेत जा खाऊन जा एवढा यामध्ये क्रियापद आहे जा पुढे पहा बापरे भिजले माझे दप्तर या वाक्यामध्ये क्रियापद आहे भिजले येऊ नये कधी दिवस जाचक या वाक्यामध्ये चार पर्याय दिलेले आहे आणि आपल्याला ओळखायचं आहे क्रियापद कधी नये जाचक येऊ यामध्ये क्रियापद आहे नये दहावा प्रश्न पहा तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य चार पर्याय दिलेले आहेत काय आश्चर्य गेला चालत यामध्ये गेला हे क्रियापद आहे पुढे पहा प्रश्न दुसरा खालील वाक्यांसाठी योग्य क्रियापद क्रियापदाची निवड करा स्नेह लुया मुंबईला जाणार आणि पुढे दिलं तर मग आपल्याला योग्य ते क्रियापदाची निवड करायची होती असेल आहे जाईल यामध्ये स्नेह लुया मुंबईला जाणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा शिक्षकांनी मुलांना प्रश्न मग आपल्याला याच्यापैकी कुठलं क्रियापद योग्य वाटत ते लिहायचं शिक्षकांनी मुलांना प्रश्न मग विचारतील विचारा विचारतात विचारले तर यामध्ये विचारले हा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे नेक्स्ट आता पुढे पहा पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून लिहा पहिलं वाक्य आहे समीरने पुरणपोळी खाल्ली यामध्ये क्रियापद आलेलं आहे खाल्ली दुसरं वाक्य शाळा सुरू झाली यामध्ये क्रियापद आहे झाली मुलींनी टाळ्या वाजवल्या या वाक्यामध्ये क्रियापद आहे वाजवल्या पुढे पहा शिक्षकांनी
मुलांना प्रश्न विचारले यामध्ये एक क्रियापद आहे विचारले पुढे पहा रमेशने अभ्यास केला या वाक्यामध्ये केला हे क्रियापद आहे पुढे पहा वैष्णवी सुंदर गाते या वाक्यामध्ये गाते हे क्रियापद आलेलं आहे तर मुलांनो आपण आज शब्दांच्या जातीमधील नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे चार प्रकार आपण शिकलेलो आहोत पण मी आता जाता जाता शेवटी थोडक्यात तुम्हाला सांगते की नाम कसे ओळखाल मग वाक्याचा कर्ता व कर्म नाम असेल विभक्तीने प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात पण पणा ता ई वा की गी गिरी आई हे प्रत्यय वापरून नामे तयार नामे वाक्यात येतात उदाहरणार्थ नवलागी आई नवलागी मोठे अधिक पण बरोबर मोठे पण शत्रू अधिक म्हणजे शत्रुत्व माता सर्वनाम कसे ओळखायचे मग मी आम्ही तू तुम्ही तो ती ते क्या हा ही हे क्या जो जी जे ज्या कोण काय कोणास कोणाला आपण स्वत ही सर्वनामे लक्षात ठेवा विशेषण कसे ओळखाल विशेषणांना प्रत्यय वापरले जात नाही लक्षात ठेवा विशेषणांना प्रत्यय वापरले जात नाही आणि जर प्रत्यय लागला तर तो शब्द नाम असतो उदाहरणार्थ श्रीमंत श्रीमंत हे झालं विशेषण पण श्रीमंतांना याला जर प्रत्यय लागला तर तो नाम होतो हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी आणि क्रियापद क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात आता आपल्याला काही नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यावर आधारित एकत्रितपणे काही प्रश्न आहेत आता तो तुम्ही घरचा अभ्यास म्हणून खाली होऊन घ्यायचा फ्री शॉर्ट मार्क पहा खाली प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तुम्ही स्त्री शॉर्ट मार्कला अभ्यास करा तो पूर्ण आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा श्रीमंतांना गर्व असतो रामाने हनुमंताला एक वर दिला आपल्याला शब्दाची जात ओळखायची वरच्या मजल्यावर कार्यक्रम आहे तुझे वडील कर्णच आहे शिवरायांचे बालपण शिवनेरी किल्ल्यावर गेले कालच तो मुंबईहून आला आमचे काका म्हणजे जमदग्नी आहे नक्तीच्या लग्नाला 1700 विघ्न आईचे वागणे प्रेमळ असते श्रीमंतांना गची बाधा असते आता बाकीचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वाध्याय पूर्ण करा आज माझ्याकडे जो घटक दिलेला होता कार्यात्मक व्याकरणमधील शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे मी घेण्याचा प्रयत्न केला त्यावर आधारित तुम्हाला उदाहरण दिले तुम्ही जास्तीत जास्त अजून उदाहरणे शोधा आणि स्वाध्याय पूर्ण करा धन्यवाद मॅडम तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय एरेकर साहेब शिक्षण अधिकारी पाटील साहेब विस्ताराधिकारी आदरणीय कार्ले मॅडम तसंच नगर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय बाबूराव जाधव साहेब या सर्व अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी चालू आहे तरी सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील भरभरून प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे अतिशय चांगलं मार्गदर्शन आपले मार्गदर्शक शिक्षक राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थी येण्याच्या दृष्टीने करत आहेत तरी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे दररोज 6:45 ते 7 या वेळेत वही पेन घेऊन आपण क्लाससाठी नियमितपणे जॉईन व्हा शेवटपर्यंत या ठिकाणी जॉईन व्हा आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतात त्याचा लाभ घ्या यासाठी तंत्रज्ञ म्हणून रवी भापकर सर योगेश पवार सर प्रवीण शेरकर
यांनी अतिशय मदत केलेली आहे त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आज ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळेवाडीच्या अनिता देवकर मॅडम यांचे देखील आभार मानतो. आणि या ठिकाणी क्लास संपला असं जाहीर करतो. लेट झालं तरी चालेल.